तर आता बातमी आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं अनेक ठिकाणचे कोविड सेंटर्स बंद करण्यात आलेत. मात्र ज्या सेंटरला उभारण्यासाठी शासन, स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोट्यावधी रुपये खर्च केले, त्यातील बेड वापर नसल्यानं फेकून दिल्याचं चित्र आता समोर येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनानं असे तब्बल 2000 बेड्स हे पालिकेच्या बेलापूरच्या मलनिसारण प्रक्रिया केंद्रावर ठेवले. उघड्यावर ठेवलेले हे बेड्स पाण्यात सडलेले असून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटीलनं. कोविड सेंटर उभारण्यासाठी ज्या वस्तूंची उपाययोजना करण्यात आली होती, ज्या वस्तूंवर लाखो आणि करोडो रुपये खर्च करण्यात आले होते, ते बेड अर्थात रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी वापरणारे बेड आपण माझ्या पाठीमागे बघत असाल. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोविड सेंटरमधले हे बेड जे आहेत हे आता पावसामध्ये भिजतायत, अक्षरशः ते सडतायत. लाखो आणि करोडो रुपये खर्च करून या कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली होती, मात्र आता ते बेड्स कोविड जवळपास संपुष्टात आल्यानंतर, जरी संपूर्ण संपला नसला तरी बऱ्यापैकी संपुष्टात आल्यानंतर ते कोविडचे जे बेड होते रुग्णांसाठी वापरणारे कोविड सेंटरचे बेड होते ते आता आपल्याला इथे सडताना दिसत आहेत. अक्षरशः हे बेड जे आहेत हे पावसामुळे सडलेले आहेत आणि असंच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे बेड्स हे एका ठिकाणी टाकलेले आहेत. हे सीबीडी बेलापूरचे हे दृश्य आपण बघत असाल. हे मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे हे बेड्स हे पडलेले आहेत. मात्र ह्या बेड्सची उपाययोजना किंवा ही हे बेड्स कुठेतरी चांगल्या ठिकाणी ठेवावेत, जेणेकरून अधिक वेळेनुसार ह्या बेडची वापर करता येईल, हे बेड्स कुठेतरी वापरता येईल. अशा प्रकारची उपाययोजना का केली गेली नाही? अशा प्रकारचे हे बेड्स जे लाखो आणि करोडो रुपये लोकांच्या टॅक्समधून पैसे आलेले, या पैशातून उभारले होते हे बेड्स, हे असे का पडी ठेवले? या गोष्टीचं उत्तर महानगरपालिकेचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, आयुक्त देणार आहे का, हे पाहणं महत्त्वाचं असेलच. मात्र अशा प्रकारची अवहेलना ज्या प्रदाने बेड्सची होते, जे बेड्स सडत आहेत, ह्या बेड्स हे बेड्स असे टाकणाऱ्या या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होईल हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.